गणेश्वर पोलिसांनी गणेश मंडळावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना नाहक त्रास देऊ नये अशी मागणी शहरातील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉल्बी बाबत नियमबाह्य काम करणाऱ्या मंडळांवर कारवाई केली जाईल पण त्या नावाखाली आता पोलीस गणेश मंडळांना नाहक त्रास देत असून याबाबत प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची भूमिका आता गणेश मंडळांनी घेतली आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरच्या धर्तीवर पुण्यातही डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याची इच्छा बोलून दाखवली आणि नव्या वादाला तोंड फुटले गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेश उत्सव समजून घेण्यासाठी थेट पाटील यांनी मंडळाच्या अध्यक्ष व्हावे असं आवाहन केलंय पुण्याचा गणेशोत्सव हा देशात प्रसिद्ध आहे लोकमान्य टिळकांनी याची सुरुवात करून दिलेली आहे पुण्यामधचं फक्त दुर्दैव एवढं आहे की अधिकारी जे येतं प्रशासन ते त्यांचं नियम लावतो कायद्यामध्ये जे नियम आहेत ते आम्ही पाळायला तयार आहोत आत्ताचंच आपले जे पालकमंत्री आहेत चंद्रकांत पाटील साहेब त्यांनी सांगितलं की कोल्हापूर पॅटर्न राबवणार म्हणून मी त्यांना म्हणलं की तुम्ही एकदा गणेश उत्सव मंडळाचं अध्यक्षपद घेऊन बघा तो अध्यक्ष एवढ्या आनंदात चांगल्या पद्धतीने जर उत्सव साजरा करत असतो आणि त्याला जर प्रशासनाकडनं अशा पद्धतीने त्रास देणार असाल तर एकदा चंद्रकांत पाटील साहेब तुम्ही अध्यक्षपद घेऊनच बघा म्हणजे तुम्हाला कळेल की गणेश उत्सव साजरा करताना आम्हाला तुमच्यामुळं म्हणजे जे काही प्रशासन असेल त्यांच्यामुळं किती का तारेवरची कसरत करावी लागते कारण करा ला का त्याच्याशिवाय तुम्हाला अनुभव येणार नाही पण आम्ही पुणेकर आहोत कोल्हापूर नाही आमच्या पुण्यामध्ये आम्हाला स्पीकरला परमिशन हवी जो काही कायदा असेल सुप्रीम कोर्टाचा न्यायालयाचा तो आम्ही मान्य करू मनाने आलेल्या अधिकारांचे कोणतेही कायदे आम्ही ऐकणार नाहीत आणि कृपया करून आमच्या गणपती उत्सवाला गालबोट लागेल असं प्रशासनाने किंवा सरकारने वागू नये त्याच्या उलट गणेश मंडळांशी समन्वय साधून आम पुण्याचा गणेश उत्सव किती कशा चांगल्या पद्धतीने होईल हा प्रयत्न करावा आणि तुम्ही मध्ये एक स्टेटमेंट केलं होतं की हिंदूंचे सण साजरे होणार तर माझी आपल्याला विनंती आहे गणेश उत्सव काळात आपण दहा दिवस बारा वाजेपर्यंत आपल्या अधिकारातनं पर परवानगी द्यावी जे तुम्हाला खूप सोपं आहे तुम्हाला जर एवढा कळवळा वाटतोच ना तर ते तुम्ही कृतीतनं दाखवावा आणि कृपा करून गंडा गणेश मंडळाच्या अध्यक्षांना पदाधिकाऱ्यांना त्रास देऊ नका कारण का ते वैतागतात या सगळ्या जाचाला आणि मग कुठेतरी आमचा गणेश उत्सवाचा उत्साह कमी होतो आणि तुम्हाला यदा कदाचित प्रशासनाला वाटत असेल की असा त्रास दिल्यावर गणेश महा उत्सव हा कमी होईल पण तो दुपटीने वाढणार आहे आणि त्याच्या न्यायासाठी आम्हाला रस्त्यावर जरी उतरावं लागलं तरी आम्ही उतरू हे आमचं सा पालकमंत्र्यांना सांगणे